इयत्ता 10वी, विषय भूगोल, धडा 6, लोकसंख्या, स्वाध्याय। प्रश्न 1, खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा, चुकीचे विधाने दुरुस्त करा। अ, भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे। उत्तर बरोबर। आ, ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा आग्नेय भागात राहणे जास्त पसंत करतात। उत्तर बरोबर। ई, भारतातील लोकांचे आयुर्मान कमी होत आहे। उत्तर चूक। दुरुस्त विधान, भारतातील लोकांचे आयुर्मान वाढत आहे। ई, भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे। उत्तर चूक। दुरुस्त विधान, भारताच्या वायव्य भागात विरळ लोकवस्ती आहे। ऊ, ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे। उत्तर चूक। दुरुस्त विधान, ब्राझीलच्या पश्चिम भागात विरळ लोकवस्ती आहे। प्रश्न 2, दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा। अ, भारतातील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार उतरत्या क्रमाने लिहा। हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश। उत्तर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश। आ, ब्राझीलमधील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार चढत्या क्रमाने लिहा। ॲमेझॉनॉस, रिओ दी जनेरिओ, अलागवास, साओ पावलो, पॅराना। उत्तर, अलागवास, ॲमेझॉनस, पॅराना, रिओ दी जनेरिओ, साओ पावलो। ई, लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या पुढील घटकांचे अनुकूलन व प्रतिकूलन अशा गटांत वर्गीकरण करा। सागरी सानिध्य, रस्त्यांची कमतरता, समशीतोष्ण हवामान, उद्योगधंद्यांची उणीव, नवीन शहरे आणि नगरे, उष्णकटिबंधीय आर्द्र वने, खनिजे, निमशुष्क हवामान, शेतीस उपयुक्त जमीन। उत्तर 1, लोकसंख्येवर परिणाम करणारे घटक सागरी सानिध्य, समशीतोष्ण हवामान, नवीन शहरे आणि नगरे, खनिजे, शेतीस उपयुक्त जमीन। 2, लोकसंख्येवर परिणाम करणारे प्रतिकूल घटक रस्त्यांची कमतरता, उद्योगधंद्यांची उणीव, उष्णकटिबंधीय आर्द्र वने, निमशुष्क हवामान। प्रश्न 3, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। अ, भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील साम्य व फरक स्पष्ट करा। उत्तर 1, भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील साम्य 1, दोन्ही देशांच्या अति उत्तर मध्य व वायव्य भागात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे। 2, भारतातील अति उत्तरेकडील जम्मू आणि काश्मीर या राज्यात व ब्राझीलमधील उत्तरेकडील ॲमापा राज्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे। 3, भारतातील मध्य भागातील मध्य प्रदेश राज्यात व ब्राझीलमधील मध्य भागातील माटो ग्रासो राज्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे। 4, भारताच्या वायव्य भागातील राजस्थान राज्यातील थरच्या वाळवंटात व ब्राझीलमधील वायव्य भागातील ॲमेझॉनास राज्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे। 5, भारतातील पूर्व व पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात आणि ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या व प्रामुख्याने आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात लोकसंख्या तुलनेने दाट आढळते। 2, भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील फरक 1, भारतातील गंगा व इतर नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात लोकसंख्या तुलनेने दाट आढळते। याउलट ब्राझीलमधील ॲमेझॉनस नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आढळते। 2, जनगणना 2011 नुसार भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर होती। याउलट ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता केवळ
23 व्यक्ति प्रति चौरस किलोमीटर होती। आ लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा। उत्तर एक, लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा जवळचा संबंध असतो। अतिपर्जन्य किंवा कमी पर्जन्य असणाऱ्या प्रदेशांत किंवा अतिथंड अथवा अतिउष्ण अशा प्रतिकूल हवामानाच्या प्रदेशांत लोकसंख्येचे वितरण आढळते। हवामान यांचा सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा। उत्तर एक, लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा जवळचा संबंध असतो। अतिपर्जन्य किंवा कमी पर्जन्य असणाऱ्या प्रदेशांत किंवा अतिथंड अथवा अतिउष्ण अशा प्रतिकूल हवामानाच्या प्रदेशांत लोकसंख्येचे विरळ वितरण आढळते। दोन, उदाहरण, भारतातील अतिथंड हिमालयाच्या पर्वतरांगेत थरच्या वाळवंटी भागात तसेच ब्राझीलमध्ये अतिपर्जन्य असणाऱ्या ॲमेझॉन नदीचे खोऱ्यात लोकसंख्येचे विरळ वितरण आढळते। तीन, सौम्य तापमान व पर्जन्याचे मध्यम प्रमाण असलेल्या प्रदेशांत लोकसंख्येचे दाट वितरण आढळते। चार, उदाहरण, भारतातील सौम्य हवामान व मध्यम पर्जन्य असणाऱ्या गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात तसेच ब्राझीलमधील समशीतोष्ण हवामान असलेल्या आग्नेय किनारपट्टीच्या भागात लोकसंख्येचे दाट वितरण आढळते। प्रश्न चार, भौगोलिक कारणे लिहा। अ, लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे। उत्तर एक, कोणत्याही देशाचा आर्थिक व सामाजिक विकास हा देशाची एकूण लोकसंख्या व लोकसंख्येची गुणवत्ता या घटकावर अवलंबून असतो। दोन, एखाद्या देशाची लोकसंख्या प्रमाणापेक्षा अधिक असेल व लोकसंख्येची गुणवत्ता निम्न असेल तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास संतगतीने होतो। तीन, एखाद्या देशात लोकसंख्या पर्याप्त असेल व लोकसंख्येची गुणवत्ता उच्च असेल तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास जलद गतीने होतो। अशा प्रकारे लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे। आ, ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे। उत्तर एक, पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी सुमारे 5.6% भूभाग ब्राझीलने व्यापला आहे। दोन, या उलट जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ 2.7% लोकसंख्या ब्राझीलमध्ये आढळते। तीन, ब्राझीलमध्ये तुलनेने अधिक भूभाग व तुलनेने कमी लोकसंख्या आहे, त्यामुळे ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे। ई, भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे। उत्तर एक, पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी केवळ 2.41% भूभाग भारताने व्यापला आहे। दोन, या उलट जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 17.5% लोकसंख्या भारतात आढळते। तीन, भारतात तुलनेने कमी भूभाग व तुलनेने अधिक लोकसंख्या आहे, त्यामुळे भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे। ई, ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे। उत्तर एक, ब्राझील देशाच्या उत्तर भागात विषुववृत्ताजवळील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे 2000 मिलीमीटर असते व या भागातील वार्षिक सरासरी तापमान सुमारे 28° सेल्सिअस असते। दोन, ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या भागात अत्यंत घनदाट सदाहरित वर्षावने आढळतात। जास्त पर्जन्यमान, उष्ण व दमट हवामान आणि घनदाट वर्षावने या प्रतिकूल घटकांमुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा भाग दुर्गम बनला आहे। तीन, ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात वाहतुकीचे दाट जाळे विकसित झालेले नाही, त्यामुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या विरळ आहे। उ, गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे। उत्तर एक, भारतातील उत्तर भागात गंगा नदीच्या खोऱ्याचा मैदानी प्रदेश आहे। दोन, गंगा नदीच्या खोऱ्यात पुरेसे पर्जन्यमान, सुपीक जमीन, पाण्याची उपलब्धता, सौम्य हवामान इत्यादी अनुकूल घटक आढळतात। तीन, गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश
शेती व विविध उद्योगांच्या विकासासाठी अनुकूल आहे। या प्रदेशात वाहतुकीचे दाट जाळे विकसित झालेले आहेत, त्यामुळे गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्या दाट आहे। प्रश्न 5 अ एक चौरस किलोमीटर क्षेत्र दर्शवणाऱ्या अ व आ चौकोनांमधील लोकसंख्येच्या घनतेची तुलना करून वर्गवारी करा। उत्तर एक एक चौरस किलोमीटर क्षेत्र दर्शवणाऱ्या अ या चौकोनामधील लोकसंख्येची घनता 700, 2 एक चौरस किलोमीटर क्षेत्र दर्शवणाऱ्या आ या चौकोनामधील लोकसंख्येची घनता 1800, 3 अ या चौकोनामधील लोकसंख्येची घनता तुलनेने कमी आणि आ या चौकोनातील लोकसंख्येची घनता तुलनेने जास्त आहे। आ आकृती आ मधील एक चिन्ह बरोबर 100 व्यक्ती असे प्रमाण असल्यास स्त्री पुरुष प्रमाण सांगा। उत्तर आकृती आ मधील एक चिन्ह बरोबर 100 व्यक्ती असे प्रमाण असल्यास स्त्री पुरुष प्रमाण पुढील प्रमाणे आहे। स्त्रियांचे प्रमाण 1000, पुरुषांचे प्रमाण 800, म्हणजेच स्त्रियांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत अधिक आहे। प्रश्न 6 आकृती 6.1 आ मधील लोकसंख्येच्या घनतेविषयी भाष्य करा। उत्तर 1 2011 जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्येच्या घनतेचे वितरण दिलेले आहे। 2 आकृतीवरून असे कळते की भारतातील लोकसंख्येचे वितरण असमान आहे। 3 यामध्ये प्रति चौरस किलोमीटर प्रदेशात असलेल्या लोकांची संख्या यानुसार लोकसंख्येच्या घनतेप्रमाणेच प्रामुख्याने 4 गटांत विभाजन झालेले दिसते। अ 100 कमी, ब 101 ते 250, क 251 ते 500, ड 501 जास्त। 4 जम्मू आणि काश्मीर, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश व मिझोरम या राज्यांमध्ये तसेच अंदमान व निकोबार बेटे या केंद्रशासित प्रदेशांत लोकसंख्येची घनता सर्वात कमी म्हणजेच 100 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटरपेक्षा कमी आढळून येते। 5 हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, नागालँड, मणिपूर व मेघालय या राज्यांमध्ये लोकसंख्येची घनता 101 ते 250 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे। 6 251 ते 500 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर इतकी लोकसंख्येची घनता गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, झारखंड, आसाम, त्रिपुरा, कर्नाटक, गोवा या राज्यात आढळते। 7 पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, तमिलनाडू, केरळ या राज्यांमध्ये तसेच दिल्ली, चंदीगड, पुडुचेरी, लक्षद्वीप, दीप दमन आणि दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांत लोकसंख्येची घनता सर्वाधिक दिसून येते, ती 501 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटरपेक्षा जास्त आहे।